हेलो एवरीवन, आज आपण एक वेगळा केक ट्राय करणार आहोत, टी फ्लेवर केक। चला तर मग याची प्रोसेस बघूया। सर्वप्रथम आपल्याला चहा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी एक कप दूध, 3 चमचे चहा पावडर, आणि हो आपल्याला चहा स्ट्रॉंग पाहिजे, त्यात आपल्याला थोडीच साखर टाकायची आहे 1 चमचा, आणि आपण यात टेस्टसाठी 1 इलायची टाकून देऊया। चहा तयार झालेला आहे, आपण तो गाळून घेऊया। आपण आता साहित्य बघूया। मैदा, पिठी साखर, तूप, बेकिंग पावडर, सोडा, मिल्कमेड ऑप्शनल आहे। सर्वप्रथम आपण बाउलमध्ये 1/2 कप तूप घालून घेणार आहोत, 1/2 कप पिठी साखर। जर तुम्ही मिल्कमेड वापरणार नसाल तर साखर दुप्पट घ्या। मी येथे मिल्कमेड वापरत आहे म्हणून मी साखर 1/2 कपच घेतली आहे। हे सर्व मिक्स करून घेऊया। यानंतर बाउलवर चाळणी ठेवणार आहोत, त्यात आपण 1 कप मैदा टाकून घेऊया। त्यानंतर 1/2 चमचा सोडा आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर, हे सर्व मिक्स करून व्यवस्थित चाळून घेऊया। चाळणी काढून घेणार आहोत, त्यामध्ये थोडा थोडा चहा टाकायचा आहे। हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। आपला चहा जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढा आपला केकला छान फ्लेवर येईल। आपलं मिश्रण साधारण या थिकनेसचं पाहिजे। हे मिश्रण आपण टीनमध्ये काढून घेतोय, ज्याला आपण सर्व साईडने बटर पेपर लावून घेतलेला आहे। हे टीन आपण टॅप करून घेऊया, त्यावर आपण चॉप केलेल्या बदामने डेकोरेट करूया। हे बेक होण्यासाठी रेडी आहे। आपण गॅसवर कढई ठेवून 5 मिनिट प्रीहीट केलेलं आहे। कढईमध्ये 2 वाट्या मीठ पसरून घेतले आहे, त्यावर आपण स्टँड ठेवणार आहोत आणि त्यावर टीन ठेवून घेऊया। ह्या कढईवर आपण झाकण ठेवूया। आता 40 मिनिट झालेले आहे, आपण केक चेक करूया। येथे आपण टूथपिक घेतलेली आहे, टूथपिकने चेक करूया। आपली टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक परफेक्ट झालेला आहे। हा केक आपण प्लेटमध्ये काढूया। आता बटर पेपर काढून घेऊया। आपला केक एकदम स्पॉन्जी झालेला आहे। आता आपण याच्या स्लाइस करून घेऊया। जर तुम्हाला चहा आवडत असेल तर हा केक नक्की करून बघा।